सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। उडाय प्रशाला आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जयपूर पिंक पॅंथरचे कोच संग्राम मांजरेकर यांच्या हस्ते झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय खेळाडू तयार होत नाही। सिंधुदुर्गातून खेळाडू तयार झाल्यास त्यांच्यासाठी प्रो कबड्डीच्या संधी दार थोटावत आहेत। त्यासाठी सिंधुदुर्गातील एखादा खेळाडू महाराष्ट्रासाठी पुढे यावा असे मत मांजरेकर यांनी यावेळी व्यक्त केले। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। कुडाळ प्रशालेमध्ये शतक महोत्सवानिमित्त सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। याचाच एक भाग म्हणून खेळाची व व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रो कबड्डीच्या धर्तीवर मॅटवरील पुरुष व महिलांची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा कुडाळ हायस्कूल येथे पार पडला। यावेळी ओंकार खानोलकर, प्रणय तेली, उपकार्याध्यक्ष तळेकर, पाटणकर, अल्मेडा, अनिरुद्ध पटवर्धन, साईराज जाधव, आप्पा सावंत, पंचप्रमुख योगेश कोंडसकर, प्रीतम वालावलकर, किशोर वालावलकर, सागर पांगुळ, कृष्ण सावंत, शिवदास मस्के, अमोल मराठे, चव्हाण, संस्थाचालक भाईसाहेब तळेकर, संस्था सचिव आनंद वैद्य, शतक महोत्सवी कमिटी अध्यक्ष द्वारकानाथ घुरिये, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभू वालावलकर, अरविंद शिरसाट, सामंत आदी उपस्थित होते। कुडाळमध्ये बोलवलं गेलं। मी कबड्डी खेळायला सुरुवात केली 92 ज्युनियर असताना MD कॉलेजमध्ये, आणि त्यानंतर कबड्डीचा प्रवास चालूच आहे। आता प्रो कबड्डी टीमबरोबर काम करतो आहे। पण माझ्या बघण्यात आली एक गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा जो माझा स्वतःचा जिल्हा आहे, तिथून अजून एकही राष्ट्रीय खेळाडू तयार होत नाही गेल्या कित्येक वर्षात। तर आमचं सरांशी सकाळी पण त्या विषयावरच बोलून आलं की कोकणात 5 जिल्हे येतात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि आत्ता नवीन झालेला पालघर। तर रायगड जिल्ह्यातनं छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आलेले आहेत। ठाणे जिल्ह्याने सतत 5 वर्ष जिल्हा राज्य जिंके चाचणी जिंकलेली आहे। राष्ट्रीय खेळाडू आलेले आहेत, गिरीश एरनार, नंद प्रशांत चव्हाणसारखे। आत्ता रत्नागिरी जिल्हा सतत 2 ते 3 वर्ष राज्य अजिंक्य चाचणीची सेमी फायनल आहे। मग तिथे आपला सिंधुदुर्ग जिल्हा कुठेच दिसत नाही। याचं असं नाही आहे की आपल्याकडे खेळाडू नाही आहेत, माझ्यामध्ये खेळाडूची शारीरिक क्षमता आणि योग्य मार्गदर्शन हे कुठेतरी कमी पडते। पण त्या दृष्टीने ह्या होणाऱ्या मॅचेस ह्या खूप उपयुक्त आहेत सर्व खेळाडूंसाठी आणि कबड्डीशी निगडीत असलेल्या सर्व व्यक्ती लोकांसाठी। आणि मी जर सर्व कबड्डी खेळाडूंना असं सांगेन, पहिलं कबड्डी खेळताना इतर असायचं जरूर ओरडणारे कबड्डी खेळून काय होणार आहे, तुला नोकरी वगैरे कुठे। पण आता एवढ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत प्रो कबड्डीमुळे, व्यावसायिकता खूप आलेली आहे कबड्डी। आणि तेवढंच म्हणजे मी सांगेन, एखाद्या खेळाडूने अभ्यासाबरोबर जर कबड्डीवरती मेहनत घेतली तर एखादा व्यवसाय किंवा नोकरी करून घेऊन कमवू शकत नाही तेवढे। आज मी उदाहरण दीपक हुडा आणि राहुल चौधरी यांचं देतो, गेल्या फक्त 6 सीझनमध्ये दोघांचीही कमाई 5 करोडच्या वरती आहे। असे कित्येक खेळाडू आता महाराष्ट्रातले ज्युनियर खेळाडू जे आता येत आहेत ते पण 50-50 लाख 1-1 करोड कमवत आहेत। तो संधी खूप आहेत, फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर तुम्हाला बाकीच्या क्षेत्रात पण कबड्डीशी निगडीत गोष्टीमध्ये काम करता येत, जसं व्हिडिओ अनालिसिस आहेत, फिटनेस ट्रेनर आहेत, तुम्ही जर NIS कोचिंग वगैरे केलं तर कोच म्हणून येऊ शकता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं लवकरात लवकर एखादा खेळाडू महाराष्ट्र संघासाठी यावा, त्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनने पण प्रयत्न करावे, तसेच खेळाडूंनी पण त्यांचं योगदान द्यावं, त्या दृष्टीने मेहनत घ्यावी। एवढं बोलून माझे 2 शब्द संपले। आणि या जिल्ह्यातून खेळाडू त्या प्रो कबड्डीसाठी म्हणा किंवा दुसऱ्या स्पर्धांसाठी निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता होती, म्हणून मी पटवर्धन सरांना विनंती करून मांजरेकर सरांना जरा इथे आणण्याचं आम्ही प्रयत्न केले। आणि आमच्या या प्रयत्नांना त्यांनी साथ देऊन, त्यांचं शेड्यूल बिझी असतानाही आताही ते निघणार आहेत थोड्या वेळाने, अशा
टाईट शेड्यूलमध्ये सुद्धा ते आमच्यापर्यंत आले, ह्या कुडाळ हायस्कूलमध्ये आले त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. कबड्डी प्रेक्षक हो, आपण कबड्डी प्रेमी आहात, उत्सुकता आहे केव्हा एकदा सामना सुरू होतो, परंतु त्याचबरोबर मांद्रेकर सरांनी सांगितलेल्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी इथला जो पालक वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल किंवा विद्यार्थी आणि खेळाडू असतील त्यांनी जर लक्षात ठेवलं तर कदाचित हे कुडाळकर तुम्हाला एखादा खेळाडू देतील अशी मी यांच्या वतीने बरोबर आश्वासन देतो. कुडाळकर देतील तुम्हाला एखादा खेळाडू आणि त्या दृष्टीने कुडाळकरांनी जर मनावर घेतलं तर कुडाळकर तसं करू शकतील असंही मला खात्री आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला हा शब्द देतो आहे. कुडाळकरांच्या या शाळेमध्ये कुडाळच्या या शाळेमध्ये कबड्डीची सुरुवात व्हावी आणि शास्त्रशुद्ध कबड्डीचं शिक्षण कुठून जरी सुरू होऊन आपण कबड्डीमध्ये नेत्रदीपक अशी अपेक्षा व्यक्त करूया. माझ्या शिक्षकांनीही मनावर घ्यावं, पालकांनीही मनावर घ्यावं आणि विद्यार्थ्यांनी मनावर घ्यावं. स्पर्धेतील पुरुष गटात प्रथम पारितोषिक 15,100 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 10,100 रुपये व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 2,100 रुपये व चषक, चतुर्थ पारितोषिक 2,100 रुपये व चषक, तसेच महिला गटातील प्रथम पारितोषिक 10,100 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 5,100 रुपये व चषक, तृतीय पारितोषिक 2,100 रुपये व चषक, चतुर्थ पारितोषिक 2,100 रुपये व चषक अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पहिला सामना संघर्ष कोचरा विरुद्ध गडीपूर पिंगुळी यांच्यात झाला. प्रशालेचे शिक्षक विजय मयेकर यांनी मान्यवरांचे आभार मानले. गुडीपूरने गुण मिळवायला सुरुवात केलेली आहे. एक गुणांची आघाडी भरपूर संघाला मिळाली आहे. करो या मरो विद्यार्थी याने मिळवलेला आहे. गुणपूर संघाला आघाडी मिळाली आहे. दशरथ भाडी आता उपस्थित झालेले आहे. त्यांचंही संस्थेच्या प्रचाराच्या हाताने हार्दिक स्वागत.